जामनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत राहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी नल चौधरी, पाहूया काही ठळक वृत्त। मुक्ताईनगर तालुक्यातून जाणारा हैदराबाद इंदोर राष्ट्रीय महामार्ग प्रकल्पांतर्गत बाधित होत असलेल्या शेतकऱ्यांना न्याय मिळत नसल्याने शेती व शेतकरी वाचव संघर्ष समिती यांच्या वतीने मुक्ताईनगर तहसील कार्यालयावर आक्रोश मोर्चा काढण्यात आला। यावेळी संतप्त मोर्चेकर्त्यांनी राज्य सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी करत आक्रोश केला आहे। जळगाव जिल्ह्यातील मुक्ताईनगर तालुक्यातून जाणाऱ्या इंदोर हैदराबाद राष्ट्रीय महामार्गाच्या विस्तारीकरणासाठी शेतकऱ्यांच्या शेतजमिनी भूसंपादित करण्यात आल्या असून भूसंपादन करण्यात आलेल्या शेतकऱ्यांना 433 रुपये चौरस मीटर मोबदला दिला जातोय। मात्र मुक्ताईनगर तालुक्यातील आंतुर्ली शिवारातील शेतकऱ्यांच्या जमिनी दर्जाहीन असल्याचे दाखवत केवळ 45 रुपये चौरस मीटर मोबदला दिला गेला असून याबाबत शासन प्रशासन लोकप्रतिनिधी यांच्याकडे तक्रार करूनही भूसंपादित केलेल्या जमिनी या राज्य सरकारकडे हस्तांतरित करण्यात आल्या आहेत। त्यामुळे मुक्ताईनगर येथील शेतकऱ्यांनी तहसील कार्यालयावर आज जन आक्रोश मोर्चा काढला। यावेळी एका शेतकऱ्याने आत्मदहनाचा प्रयत्न केल्याने त्याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे। विकासाच्या नावावर शेतकऱ्यांना चुरवणाऱ्या शेतकऱ्यांना सरकारचं करायचं काय?
मधून अंकलेश्वर बरणपूर ह्या जो नियोजित रस्ता आहे त्याचा अजूनही कोणताही शासन दरबारी निर्णय लागलेला नसताना हैदराबाद इंदोर या हायवेचं राज्य शासन केंद्र शासनाने एकतर्फी अधिग्रहण सुरू करून आमच्या शेतकरी बंधूंच्या ज्या जमिनी ह्या हायवेमध्ये अधिग्रहित होत आहेत त्या शेतकऱ्यांना कोणत्याही प्रकारचा मोबदला दिलेला नाही किंवा योग्य त्या मोबदल्याचं आश्वासनही शासनाने न देता या ठिकाणी आमच्या जमिनी शासनाने परस्पर अधिग्रहित करण्याचा या ठिकाणी सपाटा लावलेला आहे. कोणत्याही शासनाची आमच्या शेतकऱ्याची शासनाने परमिशन न घेता त्या ठिकाणी त्यांचे लोक येऊन तर सर्वे करून जात आहे आणि ज्या आमच्या हायवेलगतच्या जमिनी आहे त्या जमिनी ह्या ग्रामीण भागातल्या किंवा आतल्या दाखवून त्या जर ॲक्वायर केल्या जात आहे. आमचं म्हणणं असं आहे की जर त्या जमिनी आतल्या आहेत हायवेला लगत नाही आहे तर मग शासनाला त्या जमिनी अशा परस्पर ॲक्वायर करायची एवढी घाई का झालेली आहे आणि ज्या ठिकाणी आमचा शेतकरी भूमिहीन होतो आहे तर ह्या परिस्थितीमध्ये शासनाने आम्हाला योग्य मोबदला जर देणार नसाल तर आम्हाला या ठिकाणी आमचं जीवन संपवल्याशिवाय दुसरा मार्ग नाही आहे. काही लोकांनी पैसे घेतले आम्ही पैसे घेतलेले नाही आहे. तीन जळगाव जिल्ह्याचं आमचं दुर्दैव आहे. शेतकऱ्याचं तीन मंत्री एक केंद्रीय मंत्री मुक्ताईनगरला दोन आमदार एवढं सर्व असल्यावर शेतकऱ्याला आज आत्महत्या करण्याची पाळी येत आहे हे फार दुर्दैवी बाब आहे. आमच्या हक्काचे पैसे मागतोय. मी माझं एनजीओब्लास्टी झालेली आहे. तीन व्हॅन चौकप आहे. अशा परिस्थितीत मी कलेक्टर ऑफिसमध्ये रोज जातो. अक्षरशः इतकं झालंय साहेब जीवन जीवन जगणं कठीण झालेलं आहे. मला पैसे देत नाही सरकार. 2 लाख रुपये एकाने मला पैसे देत आहे. मी काय करू. मला मरला नाही उरलाय साहेब. शासनाला मला 2 लाख रुपये कारण तुमची शेती द्या आम्ही खरेदी करतो. आम्ही खरेदी करायला तयार आहे. इथली परिस्थिती अशी आहे की आज या ठिकाणी राज्य शासन 2 लाख आणि 4 लाख रुपये एकराचे पैसे आमच्या शेतकऱ्यांच्या माती मारणार आहे. प्रत्यक्षात या ठिकाणी जर आपण बघितलं तर आज 50-60 लाख रुपये 1 करोड रुपयापर्यंतची अतिशय मोलाची जमीन आमच्या या परिसरामधील शेतकऱ्यांची आहे आणि ह्या पद्धतीने जर एकतर्फी ही जमीन ताब्यात घेतली तर झालेला भूमिहीन झालेला शेतकरी त्याच्या पुढच्या वारसांना किंवा पुरांना काय देऊन जाईल किंवा आम्ही त्यांना काय देऊन जायचं हा मोठा प्रश्न आमच्या समोर निर्माण झाल्यामुळे आज आम्ही एवढं मोठं पाऊल उचलतो. बरणपूर अंकलेश्वर रस्ता जो या भागातल्या शेतकरी बांधवांच्या काही शेतातनं जातो आहे तिथे जे त्यांना शासनाकडनं मिळणारं मोबदला आहे ह्याच्यामध्ये प्रचंड अशी तफावत आहे. काही ठिकाणी शेतकऱ्यांना परवडणार देखील नाही असे भाव लावण्यात आलेले आहे. काही शेतकऱ्यांना त्यांची जमीन भूसंपादन केल्यानंतर त्यांच्याकडे ते भूमिहीन होणार आहेत असेही काही शेतकरी आहेत ज्यांचा काही उदरनिर्वाह फक्त शेतीवर चालतो आहे असे शेतकरी बांधव त्याच्यात आहेत. असं असताना शासनाने जे दर लावलेले आहेत हा शेतकऱ्यांवरती केलेला अन्यायच म्हणता येईल आपल्याला. कारण ज्या दरामध्ये शासन ती जमीन भूसंपादित करते जबरदस्तीने भूसंपादित करते म्हणजे त्यांना विश्वासात न घेता शासनाने त्यांच्या जमिनीवरती स्वतःचं नाव लावण्यात आलेलं आहे. ह्या सगळ्या गोष्टींच्या विरोधामध्ये शेतकऱ्यांनी गेले 1.5 वर्ष झाले ते आंदोलन करत आहेत. निवेदनं दिलेली आहेत की एकदा आम्हाला शेतकरी बांधवांना विश्वासात घ्या पण जबरदस्तीने त्यांच्या सगळ्या जमिनी ताब्यात घेऊन त्याच्यावर नावं लावण्याचं काम सरकारच्या माध्यमातून होतं आहे. याच्या विरोधात आज प्रचंड असा मोर्चा तहसील कार्यालयावरती काढण्यात आलेला आहे आणि याच्यामध्ये सरकार हे शेतकऱ्यांच्या किती विरोधात आहे हेच या घटनेतून दिसून येत आहे की शेतकरी बांधवांना सगळी त्यांचे शेतीचे कामधंदे सोडून आज तहसील कार्यालयावरती मोर्चे काढून त्यांच्या हक्कासाठी लढावं लागत आहे. या बातमी इथेच थांबूया. ताज्या अपडेट्ससाठी www.jbnmaharashtra.com या आमच्या वेबसाईटला लॉग इन करा. तसेच यूट्यूबवरील आमचे व्हिडिओ पाहायला विसरू नका आणि गुगल प्ले स्टोअरवरील JBN News ॲप डाउनलोड करून JBN महाराष्ट्र न्यूज चॅनल लाईव्ह पहा. नमस्कार.